542 पैकी 340 जागांवर एनडीए आघाडीवर। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे 76,000 मतांनी आघाडीवर। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांची 56,000 मतांनी आघाडी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार शिवसेनेचे विनायक राऊत 70,000 मतांनी आघाडीवर। पुण्यात भाजपा उमेदवार गिरीश बापट यांची 46,000 मतांनी आघाडीवर। माढ्यात चुरशीची लढत, भाजप उमेदवार रणजित सिंह निंबाळकर 4,000 मतांनी आघाडीवर। यवतमाळमध्ये सेनेच्या भावना गवळी 23,000 मतांनी आघाडीवर तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात MIMचा MPS जलील यांची आघाडी। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार हिना गावित 70,000 पेक्षा अधिक मतांनी विजयी। दिल्लीतही काँग्रेसचा सुपडा साफवण्याची शक्यता, भाजपाचे सर्व उमेदवार आघाडीवर।